नगराध्यक्षांच्या लेखी आश्वासनाने आशिष खरात यांच्या उपोषणाची सांगता। बुलढाणा शहराच्या जयस्तंभ चौकातील हिरोडे पेट्रोल पंपच्या बाजूची नगर परिषदच्या मालकीची जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी देण्यात यावी या मागणीसाठी सम्राट संघटनेचे अध्यक्ष आशिष खरात हे गेल्या 3 दिवसांपासून नगर परिषदेच्या समोर आमरण उपोषणासाठी बसले होते। त्याची दखल घेत आज नगराध्यक्ष नजमुन्निसा मोहम्मद सज्जाद यांनी या जागेच्या विषयासंदर्भात 8 एप्रिल रोजी नगर परिषदेची विशेष सभा आयोजित केली असून या सभेमध्ये ही नगर परिषदेची जागा स्मारकासाठी देण्यासंदर्भात चर्चा करण्यात येणार असल्याचे लेखी पत्र नगरसेवक मोहम्मद सज्जाद यांच्या हस्ते आशिष खरात यांना देण्यात आले आहे। त्यामुळे आशिष खरात यांचे हे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले असून यावेळी बरेच नगरसेवक उपस्थित होते। पासून मी 22 तारखेला एक निवेदन दिलं की बाबा मी 30 तारखेला परत एकदा तुम्हाला मी हे देतो, 8-10 दिवसाचा मुदत देतो, नाही तर मग मी उपोषण सुरू करेन। 5वा दिवस होता आजचा उपोषणाचा। तमाम बहुजन समाज बांधव, बहुजन बांधव, मित्रपरिवार यांनी मला सखोल म्हणजे असं पूर्णपूर पाठिंबा देऊन हे उपोषण सक्सेस करण्यासाठी मदत केली। आज माननीय मोहम्मद सज्जाद भाई यांनी हे पत्र दिलं नगरसेवकांच्या समोर। आज नगरसेवक नगराध्यक्षपदी मोहम्मद सज्जाद शेठ यांनी मला हे पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्राच्या माध्यमातून माझं समाधान झालेलं आहे। फक्त एवढीच अपेक्षा आहे की बा सांगितल्याप्रमाणे त्यांनी मीटिंग बोलवावी, अन्यथा मी याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडीन असं या ठिकाणी सर्वांच्या समक्ष सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी मी सांगतो। तरी आम्ही मीटिंग याची विशेष सभा बोलवली आहे बाबासाहेबांची जागाबद्दल जे आहे त्याबद्दल ते नियमावली जे असेल ते आता मीटिंगमध्ये दूधचं दूध आणि पाणीचं पाणी निघणार आहे। आणि आमची इच्छा आहे का बाबासाहेबांना जे आम्हाला आतापर्यंत जे नगराध्यक्षपद वंचित बहुजन आघाडीकडून भेटलेलं आहे आणि बुलढाणावासियांचा जे आम्हाला वाटा होता ते आमचा जे जे योगदान पाहिजे नगराध्यक्षपती नाते आम्ही बुलढाणा शहराला दूर राहिलो आणि आमचा फर्ज होता। त्याचे जे उपोषणावर बसलेले आहे त्यांच्यासोबत न्याय मीटिंग आपण काढून घ्यावी हे करिता आज इथल्या मीटिंग मंडपामध्ये मी भेट दिलेली आहे आणि यांना पत्र बी दिलेलं आहे। 5 तारखेला आमचे पूर्ण कर्मचारी वगैरे येणार आहे आणि ते तेव्हा डेट मग गुरुवारची 8 तारीख 9 तारीख गेली असे ते तारीखमध्ये आपण मीटिंग विशेष बोलून विशेष सभा बोलून ते मीटिंग